आणि आषाढीच्या पार्श्वभूमीवर महाआरोग्य शिबिराची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आली आहे आणि पंढरपूरमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा उपक्रम राबवलाय. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न याविषयी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी. पाहूया या ठिकाणी आता येणाऱ्या आषाढी वारीमध्ये आरोग्यमंत्री सावंत असतील आणि भैरवनाथ शुगरचे जे चेअरमन आहेत आपल्याबरोबर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं आषाढी यात्रेचं नियोजन केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं काय नियोजन आहे, काय सांगाल की कशा पद्धतीनं आरोग्याची वारी पंढरीच्या दारी कसं नियोजन असणार यावर्षी या आषाढी वारीमध्ये. पंढरीच्या वारकऱ्यांची भक्तांची संख्या बघता ही प्रचंड आहे आणि वारीमध्ये खूप गर्दी आहे आणि शेतकऱ्यांच्यामध्ये वारकऱ्यांच्यामध्ये खूप समाधान आहे. पाऊस चांगला पडलेला आहे, पेरण्या झालेल्या आहेत आणि त्यामुळं वारीमध्ये प्रचंड गर्दी आहे. पण या गर्दीचा ओघ लक्षात घेऊन या पंढरीच्या भक्तांच्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचे चार ठिकाणी आम्ही सोय केलेली आहे. एक वाखरी आहे, दुसरं 65 एकरमध्ये आहे, तिसरी 3 रस्ता आहे आणि चौथं गोपाळपूर आहे. या ठिकाणी सगळ्या पद्धती अतिशय चांगलं नियोजन महाराष्ट्र राज्याचं आरोग्य खातं आणि भैरवनाथ शुगर वर्क्स या दोघांच्या संयुक्त विद्यमानं ही भाविक भक्तांसाठी चांगली सोय आम्ही केलेली आहे. मागील वर्षी आम्ही 11,64,000 लोकांच्या वारकऱ्यांची तपासणी केली भाविक भक्तांची. यावर्षी गर्दी जास्त असल्याकारणानं त्याच्यापेक्षा जास्त लोक याचा लाभ घेतील अशी आशा बाळगतो आणि अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो की सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. नक्कीच आपण एकंदरीत बघितलं तर आरोग्याच्या वारी पंढरीच्या दारी येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असा आता शिवाजी सावंत यांनी आपल्याला सांगितलेला आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.